अटलजींचं व्यक्तिमत्व हिमालयासारखं मोठं होतं आणि अशा प्रकारच्या अटलजींचं या स्मृती उद्यानाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीला देखील अटलजी कळले पाहिजेत. आज खऱ्या अर्थानं आपण जे स्मारक तयार करतो, अटलजींचं स्मारक असेल, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असेल, ही स्मारक कशा करता, हे केवळ आपल्याकरता नाही, कार्यकर्त्यांकरता नाही, हे विचार येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. हा संघर्ष त्यांना समजला पाहिजे. हा देश सहज उभा राहिलेला नाहीये. हा देश उभा करण्याकरता, हा महाराष्ट्र उभा करण्याकरता अनेकांनी आपलं जीवन त्या ठिकाणी खपवलंय आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जर नवीन पिढीला आपण समजवू शकलो नाही तर कदाचित त्यांना असं वाटेल की हे सगळं अंधणातच आपल्याला मिळालंय. आणि मग जी भावना समाजाच्या प्रती, राज्याच्या प्रती, राष्ट्राच्या प्रती असली पाहिजे ती भावना त्यांच्यात तयार होणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की हे स्मारक या ठिकाणी आपण उभं केलंय. आणि खर तर मला असं वाटतं की अटलजी हे अत्यंत जिवंत स्वरूपात या स्मारकाच्या माध्यमातून ज्यावेळी आमची तरुण पिढी पाहिली त्यावेळी खरोखर या तरुण पिढीला प्रेरणाही मिळेल, त्यांना मार्गदर्शनही मिळेल.